जगाच्या दृष्टीनं थोडंसं साधं म्हणून ऐकलो, आईचं प्रेम अशक्त लेखावर जरा जास्त नाही. आचार्यांनी सांगितलं बाळा या ठिकाणी तू राहशील हो राहील आणि ठरवलं बा आचार्यांनी या जीवाचं कल्याण करायचं. आता आश्रमात राहायचं आहे एक दिवस दोन दिवस चार दिवस, पण बाकीचेही काही शिष्य होते उत्तरेकडनं दिग्विजय करून आचार्य येत होते. त्यांचा नाव लौकिक त्यांची ती बुद्धिमत्ता त्यांच्या कार्याचा तो चढता अनेक पाहून अनेक जण आलेले होते त्यांच्या जवळ. याला जवळ केलंय त्या आपल्या आश्रमामध्ये राहू लागला. एक दिवस दोन दिवस झाले आचार्यांनी सांगितलं हे पहा आता इथं राहायचं असेल ना काहीतरी सेवा केल्याशिवाय तुला इथं राहता येणार. परत सांगतो संतांच्या घरचं अन्न पोचवणं फार कठीण आहे. आमचे श्रीधर स्वामी महाराज म्हणायचे आज फार बरं वाटतं वाईकरांच्या मठात गेल्यानंतर समर्थांचं श्रीधर स्वामींचं दर्शन. भिक्षेच अन्न पचवायचं असेल तर भरपूर साधना केली पाहिजे ना, तर गुरुचरणी आपलं शरीर झिजवलं पाहिजे सेवा करून, त्याच्याशिवाय अन्न पचत नाही. जे फ्री मिळतं ना खरं सांगतो त्याची किंमत नाही, पण परमार्थात फुकट मिळायचंच नाही काय. आता याला काय काम सांगावं? बाकीच्या शिष्यांच्या मनात विकल्प येऊ नये, आम्हाला मात्र काम याला मात्र ऐकलं असं नको वाटायला. आचार्य म्हणाले काही नाही आनंद ते करत राहा, माझी वस्त्रे छाटी वगैरे नदी तीरावरती जा आणि नित्य ही वस्त्रे पुराणायची गरज येणार तेवढं फक्त काम करायचं. यानं विचार केला एवढं मिळतंय ना आपल्याला गुरुंचं सानिध्य, हे काम काहीच नाही. आणि दररोज आचार्यांची वस्त्रे घेऊन त्या नदी किनारी जाऊन आपलं स्नान झाल्यानंतर आचार्यांची वस्त्रे धुवावी बाहेर टाकावी पुन्हा कमी करून पुन्हा व्यवस्थित आचार्यांच्या भेटी द्यावी. सेवेला संतुष्ट व्हायला लागले. पण जेव्हा निरूपणाला प्रारंभ आचार्य करायचे पहिल्यांदा पाहिजे हा आनंद इथं आलाय का? एखाद्या दिवशी जर याला विलंब झाला आचार्यांनी निरूपण थांबवावं नाही सुरूच करू नये हा आला की निरूपणाला प्रारंभ. बाकीचे सगळे ज्ञानी लोक विचार करायला लागले महाराज आमच्यासारखे एवढे विद्वान असताना समोर पण वेळेवरती आम्ही येऊन बसतो हा आनंद म्हणजे अगदी नावाचाच आनंद आहे. आणि हा आल्याशिवाय आपण निरूपणाला प्रारंभ करत काय हो? याच्या पुढे गीता सांगून काय उपयोग आहे? याच्या पुढे ब्रह्मसूत्र सांगून काय उपयोग आहे? मनात विकल्प यायला लागला परमार्थात दुसऱ्याची मोजपट्टी करू नका मोजू नका पहावे आपण असे मंडळी. आणि आचार्यांनी याच्याकडे आपण निरूपणाला सगळ्यांना त्याचा अर्थ होईलच असं नाही विद्वानांना व्हायचा पण हे लेकर असं होतं फक्त आचार्यांकडे सेवा करताना ही व्रत म्हणून आचार्यांची वस्त्र इतकी प्रेमात उघडावं गुरुची सेवा करायला मिळते याच्या इतकं भाग्य होत. प्रत्येक ठिकाणी आम्हाला कथेचा आनंद असतोच असतो पण आमच्या संप्रदायाचा एखादा मठ असेल तर अधिक पारड जोडलेलं असत. सासरची सगळी आपण काम करतो पण जरा माहेरच म्हटल्यावर अधिक उसना उसा येतं की नाही सांगा. त्यानं ती काम करावी निरूपणाला हृदयाचे कान करून लक्ष देऊन ऐकावं काय अर्थ मन होत असेल अहो ते फक्त आचार्यांना आणि त्यालाच कळावं. कालामागून काल जाऊ लागला याची एक स्थिती अशी होती एक निष्ठ भाव माझा श्री गुरु चरणा Oh,
हा भूतकाळ जातोय अशी याची स्थिती झाली हो. अल्प काळामध्ये आचार्यांचा लाडका व्हायला लागला. बाकीचे म्हणायला लागले अहो काय सांगावं, हा जेव्हा येतोय तेव्हाच आचार्यांनी निरूपण करावं. असे कोणस काही प्रेम, पण याला काही कळत, याला काही कळत, त्याची अवहेला व्हायला लागली. आणि आता आचार्यांनी चार वस्त्री दिल्यानंतर बाकीचे जे होते ना, हे पहा सद्गुरूंकडे ज्ञानी पुरुषांकडे सगळेच येतात. निसर्गाचा नियम आहे, जिथे ऊस आहे तिथे निवडून जाय, जिथे गुलाब तिथेच काढले. ते बनेल शिष्य होते ना, ते म्हणायला लागले हे आनंद हे गे आमची चार वस्त्र घेऊन जाशील का नदी तीरावरती, तेवढी धुन लहान लेकडून नाकार कशाला देतोय. अति सज्जनता दिलीनता होती. असो असो कधी कधी श्रीधर स्वामी महाराजांचं चरित्र वाचा. गडावरती जेव्हा कोणी यायचे ना, परळीकडनं त्या स्वामींनी त्यांची ओझी वागवारी कोणी काही दिलं तर सांगावं नाही रे, तुम्ही माझ्या गुरूंना भेटायला येता ना, त्याचं मूल्य घेईन का मी, तेवढी धारणा होती. बाकीचे म्हणायला लागले बघा माझी चार वस्त्रे, आणखी माझी दोन वस्त्रे, आता याच्यात विलंब व्हायला लागला. हो चार कपडे धुणं आणि दहा धुणं फरक पडतो, वेळ व्हायला लागला. आणि प्रसंग असा लौकिकाचा संग, सोडी गेला सारा लौकिकाचा संग, गुरुपती भावे तिकडे हा नदी तीरावरती आहे.
वस्त्रे धुतोय आणि आचार्यांनी पाठाला प्रारंभ केला शिष्य म्हणाले आज आचार्यांना शहाणपण आलं असले काही काही आहेत गुरुपेक्षा मला जास्त येत परमार्थामध्ये सगळ्यात घातक अज्ञान तर नकोच नको पण मी ज्ञानी आहे आणि आदरेचा अंत निरूपणाला प्रारंभ झाला आणि काय सांगाव तुंग देवरी वस्त्र धुण्या Yeah.
सार एका वृत्तामध्ये तो गाणारा आनंद तो
बाकीचे सगळे पाहायला लागले. आवाज येतोय कुठून, आवाज येतोय कुठून? आचार्यांनी सांगितलं, शिष्याला उठा सगळे, आपले कोटकाचार्य आले. कोटक नावाच्या वृत्तात गुरुच स्तवन केलं, आचार्यांनी नाव ठेवलं कोटकाचार्य. भाविक हो एवढ्या या लेकरांना पुढे चार पीठांपैकी बद्रीनाथाचे पीठ ज्योतिर्मठ, त्या पीठाचं आचार्यपद याच्याकडे आलं. ते कोटकाचार्यांकडे पीठ लिहिलं, ज्याचा भाव गुरु संतांच्या चरणी एवढा एकविध आहे, त्याला ही अवस्था प्राप्त होते. आमची जर भावना शीघ्र समर्थांवरती तुकोबा ज्ञानोबांवरती झाली ते फळ का मिळायचं नाही? हो परमार्थात संकल्पापेक्षा विकल्प फार येतात. संकल्प विकल्पाच्या अतीत आपली वृत्ती जावो असतो या ठिकाणी विरंगतो. आणि गुरुवंतांचा संदेश तुकाराम महाराजांचा असा एकविध भाव झाला. महाराज म्हणाले, शपथपूर्वक आम्ही सांगतो, आम्ही जे अनुभवलं परमार्थाचं वैभव ते शाश्वत ते तुम्ही अनुभवा. आम्हाला जे प्राप्त झालं ते सगळ्यांनाच प्राप्त आहे, पण गमसत नाही ते गमसण्याची गुरु केली.